नमस्कार, मी स्वाती देशमुख। आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी आंब्याचा शिरा तर झालाच पाहिजे। चला तर मग आजच्या अंगत पंगतच्या भागात आपण आंब्याचा शिरा कसा करतात ते बघूयात। शिरासाठी लागणारं साहित्य: एक वाटीभर जाड रवा, पाऊण वाटी साखर, साखर आपल्या आवडीप्रमाणे घ्यावी, थोडी गोड लागत असेल तर अजून घेतली तरी चालेल। एक वाटीभर हापूस आंब्याचा रस घेतला आहे मी, पाऊण वाटी तूप घेतलंय साजूक तूप आणि ड्रायफ्रूटचे काप। गॅसवर आता कढई ठेवली आहे, हा रवा घालते मी कढई, त्यानंतर त्यात तूप घालूया आणि रवा छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया आणि मग त्यात आपल्याला 2.5-3 वाट्या दूध आणि पाणी असं एकत्र करून घालायचं आहे। तेही मी गॅसवर गरम करायला ठेवलंय। रवा तूप घातलंय, गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान त्याला भाजून घेऊया। हा रवा आता छान गुलाबी रंगावर भाजत आलेला आहे। आता आपण थोडे त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेऊ, म्हणजे तेही थोडेसे त्याच्यात भाजले जातात। आता छान तूपही सुटलंय भाजल्यामुळे चांगलं। आता आपण त्यात 2.5-3 वाट्या दूध वाटी पाणी एकत्र करून गरम केले ते घालूया। जसं लागेल तसं टाकायचं दूध आणि त्याला आता थोडी वाफ येऊ द्या। त्याच्यासाठी झाकण ठेवून आपण वाफ येऊ। मंद आचेवर आता छान आपण त्याला वाफ आणून घेतलेली आहे, हे बघा। आता त्यात साखर घालूया। मी पाऊण वाटी घातली आहे, तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून तुम्ही घालू शकता। साखर घातल्यावरही थोडस त्याला वाफ घेऊ, मग आपण त्यात आंब्याचा रस घालूया। किती छान रंग आलाय बघा, आणि थोडी वेलचीची पूड घालूया त्याला। आता आंब्याचा रस घालूया। हा आंब्याचा रस मी हापूस आंब्याचा घेतलाय आणि त्याला ब्लेंडरने थोडं फिरवून घेतलेलं आहे। छान हलवून घेऊया, किती रंग सुंदर आला बघा। आता त्याला एक वाफ येऊ देऊया आणि झाला शिरा खायसाठी तयार। वाफ येऊन हा आंब्याचा शिरा छान तयार झालेला आहे। हा तर मग गरम गरम शिरा। अंगत पंगत या आमच्या फॅमिली फूड चॅनलची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि सगळ्या खवय्यांना शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।